सेंट्रल मेमोरियल पार्क किंवा मेमोरियल पार्क हा कॅलगरीमधील सगळ्यात जुना पार्क आहे आणि डाउनटाऊनच्या मध्ये असलेला हा पार्क कॅलगरीच्या ऐतिहासिक वारसात भर घालणारे एक ठिकाण आहे. 1899 विलियम स्पेअर्स यांच्या पाठपुराव्याने शासनाने ही जागा पार्कसाठी दान दिली आणि 1912 साली पार्कचे बांधकाम पूर्ण झाले. काळानुसार पुढे आजूबाजूला शहर वसले आणि आता हा पार्क शहराच्या मध्यवस्तीत आल्याने चहूबाजूंनी गगनचुंबी इमारतीने घेरला गेला आहे. या गगनचुंबी इमारती आपले लक्ष वेधून घेतात. जुन्या नव्याचे मिश्रण किती सुंदर दिसू शकते याची अनुभूती देतात. आकाशी सफर झाली, आता पार्क जमिनीवर कसा आहे ते बघूया. इथे आपले स्वागत होते एका मोठ्या मेटॅलिक प्लेटने जिच्यावर पार्कचा नकाशा आपल्याला बघायला मिळतो आणि बाजूला दिसते पार्कची नेम प्लेट. याच्या अगदी बाजूला आपल्याला दृष्टीत पडते शहीद स्मारक. 1928 मध्ये हे स्मारक पहिल्या महायुद्धातील शहीदांच्या स्मृतीसाठी बांधले गेले होते. पुढे यावर दुसऱ्या महायुद्धाचीही स्मृतीशिळा लावल्याचे आपल्याला दिसते. रिमेंबरन्स डे म्हणजेच 11 नोव्हेंबरला दरवर्षी इथे शहीदांच्या आठवणीत एक भव्य समारोह आयोजित केला जातो ज्याला लहान मोठे सगळेच उपस्थिती लावतात. हे स्मारक बघून आपण आत वळूया. 18,900 वर्ग मीटर म्हणजे जवळपास 5 एकर एवढ्या परिसरात पसरलेल्या या पार्कमध्ये कारंजी, फुलझाडे, फळझाडे ही नेहमीसारखी आकर्षणे तर आहेतच, पण उन्हाळ्यात इथे फुलांची आकर्षक सजावट सुद्धा आपल्याला बघायला मिळते. रंगीबेरंगी फुले आणि कारंजी यामुळे उन्हाळ्यात पूर्ण परिसर अगदी आल्हाददायक होतो. या अशा वातावरणात इथे असणाऱ्या कॅफेमधून एक कॉफीचा कप आणि लायब्ररीमधून एक पुस्तक आणून एखाद्या झाडाखाली पुस्तक वाचणे म्हणजे स्वर्गानुभूतीच. हाताशी पुस्तकांच्या पानांचा दरवळ आणि आजूबाजूला पुष्पांचा सुगंध, माझ्यासारख्या पुस्तक वेड्यांसाठी दुग्ध शर्करा योगच म्हणावा, अशा या सुंदरशा बगीच्यात तासनतास बसावे वाटणे साहजिक आहे. पण वेळेची बंधने सगळ्यांनाच असतात. त्याच बंधनांची जाणीव होऊन आम्ही हाताशी असलेले पुस्तक परत करून घराकडे परकलो आणि फोटो व्हिडिओग्राफी ही संपवली. आमच्यासोबत तुम्ही या छोट्याशा सफरीवर आलात त्याबद्दल धन्यवाद.